मला गाणं म्हणायला शिकायचंय रे. खाली लई हसायला येत होत तुला लोकांसमोर इज्जत घालता का माझी? भाई आता इज्जत पापड कशाला पाहिजे? बरं ते जाऊ द्या, मी तुम्हाला इथं कशासाठी बोलवलं माहितीये का? गेल्या 8 दिवसापासून हाती काय सांगायलो ते ऐक ना. गेले 8 दिवस झालं मी तुम्हाला त्या प्लॉट वाल्याकडे जायला सांगितलंय, काय करायला तुम्ही? भाई मी तर रोज चाल म्हणतो यांना, पण ह्यो पोपट आणि ह्यो भुंग्या येतच नाहीत, मग मी एकटा जाऊ काय? मग आजची आज ह्या अक्षसोबत त्या प्लॉट वाल्याकडं काय ते फायनल करायचं का? मला यावं लागतंय तिथे. भाई जातो आम्ही. या नमुन्यांचं काय खरंच नाही, मी मागे जातो यांच्या. हे निलेश भाईनी तुला रजिस्ट्री ऑफिसला बोलिले, चल. ए नमुन्यांनो, कोण आहेत तुम्ही? प्लॉट मी घेतलाय, चला निघायचं बघा इथून. बॉस प्लॉट तुम्हाला पण पाहिजे आणि यांच्या भाईला पण पाहिजे. ए कोण भाई रे? मला नाही माहीत. ए प्लॉट तो हाकल्या भाईचं नावच होणार आणि जास्त अडवान्स बोलायचं नाही. उद्या गुप्त रजिस्ट्री ऑफिसला यायचं, आता माहिती आहे ना हाकल्या भाईचं राग. ए कोण हाकले रे? मागच्याच खाल्या टायमाला त्याने असंच केलं होतं, जाऊन सांग त्याला. त्यावेळेस जे पी गप्प बसणार नाही, डायरेक्ट गोळ्या घालीन. ए काय म्हणलं रे? ए ते तुला नाही कळणार, वो अंदर की बात आहे. ए तोडर हात पायंचे.
गोष्टी आताच ऍक्शन मधून कॉमेडी मध्ये आलोय. मला वापस ऍक्शन करायला लावू नको. चल नेक नेक भाई 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 मारा मारीन दोघांचं नुकसान होणार. त्यापेक्षा आपण ह्याच्यावर एक सोल्युशन काढू. काय ते? आपण काहीतरी कॉम्पिटिशन ठेवू. ह्यातूनच मार्ग निघेल. जो कॉम्पिटिशन जिकेल प्लॉट त्याचाच. चालतंय का? काय करायचं रे? काय म्हणतो रे तू जेपी? ठीक आहे पण कॉम्पिटिशन काय ठेवणार? बॉस गाण्याचं ठेवू. गाण्याचं कॉम्पिटिशन? अरे आपल्या गाणी म्हणून जाते. गाण्या फिरण्याचं नाही रे भाई. डान्स घेऊ ना. दोघांना बसलं तर उठता येत नाही आणि उठलं तर बसता येत नाही. आणि डान्स तर कॉम्पिटिशन करणार तुम्ही? दुसरं बघरे काहीतरी. भाई आपण एक क्रिकेट मॅच ठेवू. ठीक 4 दिवसांनी इथंच मॅच होईल बरं का. तुम्ही आपापले प्लेयर बघा. ठीक आहे. गेले बाबा एकदाचेच. तिथं तर क्रिकेट मॅच खेळायला हो म्हणलो. पण आता क्रिकेट खेळायला पोरं कुठून आणायचे? ह्या असल्या टपोरे पोरांना घेऊन खेळतो काय? भाई ते खजानाचे वेळचे पोर. उठा जा जा. भाई नेमकं करायचंय का? भैया तुमच्या डेऱ्या जरा कमी करा. माझं सगळं चला जाऊ दे. अर हे तर आगलेची माणसं आहेत. आम्ही काय केलंय भाई? आता तर आम्ही कुणाचा माल पण पकडून नाही दिला. हे भिऊ नको रे. तुला भाईने बोलले आपल्याला मॅच खेळायची. क्रिकेट मॅच? अरे तुझा नंबर दे रे. 83. अरे नंबर दे तुझा. 83 086 56 180. अरे सांग ना नंबर. अबे 83 086 56 180. अरे जरा हळू बोल मी भैरा नाही. 83 086 56 180. नाही सांगायचं नको. सांगू बरं तो नंबर मी भाईला पडून देतो. आणि हा येताना त्या दुसऱ्या नऊ नायला घेऊन ये मॅच खेळायला. बरोबर. बॉस को नाही हा माग. बाई हेड कटेल ते कळत नाही मला. हेड टेल काटा छापा सांग. काटा कुठं बी कसे भिकारी धंदे सर
टॉस जिंकला, मॅच ना जिंकला थकले चले जेपी यो प्लॉटचा मालक माझ्याकडून खेळणार. तुझ्या कोण कसा खेळणार? हलवा आहे का? मी दोघा कोण का म्हणून खेळ. ठीक आहे, ऍडजस्ट होत ना. पोपट्या आणि तू दोघ जा. भाई तुम्हाला काय झाले? जातो का? चाललो चाललो. आता बाकी तो झाला. काय खेळ असं रे? घंटा झालं. पोपट्याला
त्याला खपिलर आहे, 25 बॉल खेळतो आणि स्ट्राईक द्यायला मी काय करू. जाते की डम्बला रोते, उठक बैठक मारे तो सौ के ऊपर मारते, बेंच प्रेस बटरफ्लाई दब्बा के मारते, गली के लौंडो को दंगल सिखाते. भाई बोलते अपन को, भाई बोलते, भाई बोलते अपन को, भाई बोलते. ओवर संपली ना. तुझ्याच हातात आहे. सहा बॉल 7 रन राहिलेत. तू राहू दे, बॉलिंग आता फाईज टाकणार. गेली आता मॅच, घालते मॅच हाकलो. मॅच इक्वल झाली, प्लॉट अर्धा अर्धा होणार. जेपी तू प्लॉट घेऊन टाक. दोन तास झालं आपण खेळतोय तर आपण विसरून गेलो की आपण गुंड आहेत. जर आपण कायमचीच गुंडगिरी सोडली तर किती चांगलं होईल. मी तर ठरवलंय आजपासून गुन्हेगारी सोडली. सेल्फी डे